राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री आणि काँग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे आणि त्यांचा पुतण्या विजय मोघे या दोघांना आज न्यायालयाने 30,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र हजेरीपासून सूट देण्याच्या अर्जावर 1 फेब्रुवारीला सुनावणी ठोठावण्यात आली आहे. बहुचर्चित 42 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात त्या दोघांनी जामीन घेतला आहे. घाटंजी तालुक्यातील कुर्लिया गावचे माजी सरपंच ऐनुद्दीन सोलंकी यांनी शिवाजीराव मोघे हे परिवहन मंत्री असताना त्यांच्या पुतण्या विजय मोघे आणि तत्कालीन स्वयंसहाय्यक देवानंद पवार यांनी आदिवासी आश्रमशाळा व डीएड महाविद्यालयाची परवानगी मिळवून देण्याचे आमिष दिले होते. त्याकरिता सोलंकी यांच्याकडून 42 लाख रुपये स्वीकारले होते. मात्र पैसे देऊनही शाळा व महाविद्यालयाला मान्यता मिळाली नाही, त्यामुळे सोळंकी यांनी वारंवार मोघे यांच्याशी संपर्क साधला मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी त्यांनी या प्रकरणी 2011 मध्ये वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे सोलंकी आणि स्थानिक न्यायालयात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावर तत्कालीन न्याय दंडाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत जुलै 2011 मध्ये वडगाव रोड पोलिसांना माजी मंत्री मोघे, पुतण्या विजय आणि स्वीय सहाय्यक देवानंद पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून वडगाव रोड पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हा माजी मंत्री मोघेंसह तिघांनी नागपूर येथील उच्च न्यायालयात धाव घेत तो गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. त्या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर ऑक्टोबर 2012 मध्ये उच्च न्यायालयाने तपास प्रक्रियेवर स्थगिती दिली होती. त्यानंतर सुमारे 3 महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने त्यावर सुनावणी घेत गुन्हा रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे प्रकरण पुन्हा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी गिरगावकर यांच्या न्यायालयापुढे सुनावणीसाठी आले. दरम्यान माजी मंत्री मोघे आणि पुतण्या विजय मोघे या दोघांनी न्यायालयात हजर होत जामीन अर्ज केला. न्यायालयाने त्यांना 30,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर केला. मात्र न्यायालयीन तारखेवर हजर राहण्यासाठी सूट मिळावी या त्यांच्या अर्जावर 1 फेब्रुवारीला पुढील सुनावणी ठेवण्यात आली असल्याची माहिती अॅडव्होकेट राजेश साबळे यांनी सांगितली.